संजय राउतांविरोधात हक्कभंग प्रस्तावाची मागणी. हक्कभंग समितीचे प्रमुख म्हणून राहुल कुले यांची निवड, तर राणे, भातकळकर, नितीन राऊत, सुनील केदारांसह 15 जणांची समिती. राऊतांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता. मुख्यमंत्री शिंदेंविरोधात हक्कभंगाच्या मागणीचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं पत्र. विरोधकांचा देशद्रोही असा उल्लेख केल्याप्रकरणी आक्षेप. उपसभापतींकडे पत्र. विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर राहिलेल्या मवियातील 13 आमदारांचा कोर्टात दाखला. 39 आमदार वगळले तरी मवियातील 13 आमदारांचंही समर्थन नसल्याचा शिंदे गटाचा दावा. कसबा चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालाची तयारी अंतिम टप्प्यात. कसबा चिंचवडचा गड कोण राखणार? स्थानिक संस्थांचे एक्झिट पोल समोर उमेदवारांची धाकधूक वाढली. दहावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात. 15 लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार. बोर्डाकडून परीक्षा आणि कॉपी मुक्तीसाठी विशेष आखणी. नाफेडच्या कांदा खरेदीवर विरोधकांचं प्रश्नचिन्ह. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेली आकडेवारी चुकीची असल्याचा आरोप. दोन्ही आकडेवारीत तफावत असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.